समाजामधील वंचित घटकांना मदत करताना राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवा कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी कार्य करत असतो तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी मोलाचे योगदान देत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही फक्त कार्यप्रणाली नसून ती एक जीवनशैली आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय नवी दिल्लीचे कार्यक्रम उपदेशक डॉक्टर कमल कुमारकर यांनी केले राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रादेशिक संचालनालय महाराष्ट्र व गोवा राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग बाबुरावजी घोलक महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ एन एस एस ॲक्टिव्हिटीज इन पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रादेशिक संचालनालय महाराष्ट्र व गोवाचे संचालक डी कार्तिगन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए एम जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉक्टर प्रभाकर देसाई प्राचार्य डॉक्टर नितीन गोरपडे युथ ऑफिसर अजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतरची देशभरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यप्रणाली व आयोजित होणारी विशेष शिबिरे यावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने आयोजित या राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही समाजासोबत जगण्याची एक कार्यप्रणाली आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आरोग्य शिक्षण पर्यावरण व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी घटकामध्ये समाजासाठी योगदान देत असताना भावी आयुष्य घडवण्यासाठी आवश्यक अनुभव येत असतात तसेच अशा प्रकारच्या वेबिनारमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन पारंपरिक कार्यप्रणालीमध्ये नवीन बदल घडून येण्यास निश्चितच मदत होईल असा आशावाद व्यक्त केला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिलेले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए एम जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेच्या व उद्देशाच्या बाबतीत थोडक्यात माहिती देत बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले या उद्घाटन प्राध्यापक अमृता इनामदार तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रभाकर देसाई यांनी केले सदर राष्ट्रीय प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घालून दिलेल्या सामाजिक शिष्टाचाराचे जसे जा की सोशल डिस्टन्सिंग पाळणे मास्क व वा सॅनिटायझरचा सा वापर करणे इत्यादीचे पालन करणे गरजेचे आहे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या कमी खर्चात व्हेंटिलेटर बनवणे कोविड लाईट निर्मिती करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल व त्याच्या महत्वाबद्दल माहिती देताना पुरवठा साखळीमधील एक महत्वाचा घटक असलेला व नेहमी प्रत्येक आव्हानाच्या वेळेस समाजाला तत्परतेने साथ देणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेविषयी राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय व विशेष अभिनंदन केले सदर राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा तमिळनाडू गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश काश्मीर पंजाब कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिशा दिल्ली आदी राज्यातील विविध विद्यापीठाशी संलग्नित एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक जिल्हा कार्यक्रम अधिकारी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते या राष्ट्रीय वेबिनारच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर जांभुळकर डॉक्टर अर्जुन डोके प्राध्यापक रुशांत नांदखिळे डॉक्टर योगेश कोल्लम प्राध्यापक विद्या पठारे प्राध्यापक विठ्ठल नाईकवाडी प्राध्यापक सद्दाम हुसेन घाटवाले प्राध्यापक मंजुषा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले